नमस्कार बालमित्रांनो, आज आपण परिसर अभ्यासाचा इयत्ता तिसरीचा पाणी नक्की येते कोठून हा पाठ पाहणार आहोत. याची अध्ययन निष्पत्ती आहे पाण्याची गरज आणि उपयोगिता सांगता येणे. मुलांनो, मी तुम्हाला आज काही चित्र दाखविणार आहे. ही चित्रे पहा आणि सांगा बरं तुम्ही पाणी कशातून पिता. यातील सगळ्याच वस्तू जवळजवळ आपल्या परिचयाच्या आहेत. आपण पाणी कशातून पितो पहा बरं. तुम्हाला जे योग्य वाटत आहे त्या चित्राच्या वरती दिलेल्या चौकणामध्ये तुम्ही खून करायची आहे. यासाठी आपण पाठ्यपुस्तक आपल्यासोबत घेऊन बसला आहात ना. हो, पाठ्यपुस्तक आणि पेन्सिल घेऊन बसा, म्हणजे तुम्हाला चित्राचे निरीक्षण करताना अवघड जाणार नाही. यातील काहींचे उत्तर असेल आम्ही ग्लासने पाणी पितो किंवा बाटलीने पाणी पितो. पण मला सांगा, यामध्ये पाणी येते कुठून? अगदी बरोबर, यामध्ये पाणी येते हंड्यामधून, माठामधून किंवा पिंपातून. आपण यामध्ये पाणी घेतो आणि पितो, पण या हंड्यामध्ये, माठामध्ये, पिंपामध्ये पाणी नक्की येते कुठून आहे ना प्रश्न. आता तुम्ही म्हणाल, यामध्ये पाणी येते ते विहिरीमधून किंवा पंपावरून किंवा धरण किंवा नदीवरून. बरोबर, पण या धरणामध्ये, पंपामध्ये किंवा विहिरीमध्ये पाणी कोण भरून ठेवत असेल? हो, पाऊस. हो बालमित्रांनो, पाऊस पडतो आणि हे धरण, हे नदी, नाले, ओढे, ओहळ, विहिरी, पंप सर्व पाण्याने भरून जातात. आता आपण पुढील भागात पाहूयात, यामध्ये पाणी येते ते पावसापासून त्याची रूपे काय आहेत हे आपण शिकूयात. थँक्यू.